मन मंदिरा गजर भक्तीचा। एखाद्याला कॅन्सर काही झाला नाही पण ते सगळ्या तपासणी करणीपर्यंत निम्म मरतं, माझं बोलणं कळलं का? तपासणी होईतोपर्यंत निम्म मरतो, सगळी माणसं त्याच्याबरोबर गॅसवर असतात। काय हो काय नाही काय झालं महिनाभर कळत नाही, तपासायला दिले डॉक्टर म्हणले काय अहो जेवण गोड जात नाही काय नाही आमकन काय बोलणं कळलं असे ते काय म्हणतात कळलं का? अविद्येचा भाव धरून ग्रहित धरून झालाय असं। माणसं नेहमी नेगेटिव्ह थिंकिंग करतात, काय नेगेटिव्ह थिंकिंग असल्या कारणाने झालं नसलं तरी तुम्ही गंमत सांगू का? रिपोर्ट बिपोर्ट आले बघितले काय नाही, मग पुन्हा घरातला आपल्या कोणीतरी शहाणा असतं एक, तुम्ही थांबा मी जाऊन डॉक्टर डॉक्टर नीट बघितले ना रिपोर्ट काही नाही ना नक्की अहो नक्की नाही खरंच नाही ना तो म्हणला मला जर खरंच कळलं असतं तर रिपोर्ट का मागितले असते? रिपोर्ट बघा दुसऱ्या डॉक्टरला दाखवा, मला कुठं सांगायची काही गरज आहे का? असेल तर ताबडतोब ट्रीटमेंट सुरू करायलाच नाही तर तुम्हाला सांगितलं असतं टाटाला जाऊन फॉर्म भरून या। नाही म्हणजे नाही का तुम्हाला असा उलटा विचार का येतो? एक तुम्हाला सांगू का, माणसाची विचारसरणी इतकी गमतीची आहे त्याला चांगलं झालेलं खरंच वाटत नाही, वाईट झालेलं चटकन खरं वाटतं, माझं बोलणं कळलं का? अहो तुमच्या मुलाला 95 कार्ट कधीच अभ्यास करत नव्हतं कसं काय कोणाला नसतील हो, एका नावाचे दोन असतील। काय ते नसेल मग त्यांनी कळ अहो तुमचाच मुलगा आहे असा खा धन्यवाद, चांगलं कधी खरं वाटत नाही। बायकोचा रोजच स्वयंपाक बिघडतो, मग एका दिवशी चुकून माकून राम भरोसे इंदू हॉटेल काय म्हणजे काही काही क्रिकेटमध्ये असे आहेत खेळणारे नेहमी शेवटची ते गोळेच देऊन आठवायचे, मग एखादा जर टोला बसला तर सिक्सर राम भरोसे नाही तर हातात गोळा, मग एखाद दिवस चांगला झाल्यानंतर वा 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 मग तो गंमत करतो आज तूच केलंस का? हां बायकोचा तुम्ही केलेला महान अपमान आहे, तिच्या जिव्हारी लागतं असं कधी बोलू नये। काय ते म्हटले म्हणजे कोण आणलं होतं काय स्वयंपाकाची बाई ठेवली का? मीच केले, तुम्हाला माझं कधी बरं वाटणार घ्या आणून। म्हणजे माणसाला चांगलं झालेलं कधी खरं वाटत, विचारसरणीच अशी आहे, विचारसरणीच अशी आहे। तसं नीट लक्षात ठेवा, या समाजाला तुम्ही बद्ध आहे लवकर मुक्त, पण बद्ध मुक्त त्या पलीकडे हे कळतच नाही। तो म्हणतो कसं बाबा महाराज काय सांगतात कोणाला माहीत, मी तर सगळ्यात अडकलो आहे, कळलं का तुम्हाला? याच्याकरता नीट अमृत अनुभवाचं ऐकलं म्हणजे कळतं काय आहे, काय आहे ते नीट कळतं काय सांगायचं आहे महाराजांना। तेवी स्वरूप या विद्या भावून करू जाई जे निराकारण, तव निराकारणी अवसान अविद्येसे नव्हे। ग्रहित धरून जर निराकरण करायला गेला तर मुळातच तिथे अविद्या नाही, तर निराकरण कशाचं करणार? ही नसते निरूपे रूपा आली आणि असत्याची पिल्ले स्वये व्याली गरोदर, ही नसते निरूपे रूपा आली असत्याची पिल्ले स्वये व्याली गरोदर, हे नसताना सुद्धा रूपाला आली आणि रूपाला येऊन गप्पच बसली नाही, नको तेवढी पिल्ल तिला झाली। असत्याची पिल्ले, पिल्ले कसली? असत्याची पिल्ले स्वये व्याली गरोदर, अविद्यी निमाली ननमे म्हणून मक्ष बंद उपमे, तरी मरणे वाचून शमे
तरी बंधची बाव। चला, अज्ञानासी नाशिता न नाशेते सर्वथा, येऊन बैसे माथा ज्ञानाची या। मजा सांगतं, अज्ञान तसं संपत नाही, ते ज्ञानाच्या रूपाने तुमच्या घरात प्रवेश करतं। कशाच्या रूपाने? हां, अज्ञान संपल्यानंतर काय झालं? ज्ञान। नीट लक्षात ठेवा, नीट लक्ष देऊन ऐका। अज्ञान संपणं म्हणजे काय? ज्ञान। हां, म्हणजे आता ज्ञान हे कशाचं कार्य झालं? अज्ञानाचं। मग हे कसं शिरलं? मग अज्ञानाशी नाशिता न नाशेते सर्वता, येऊन वैसे माथा ज्ञानाची या। म्हणजे अज्ञान संपतं पण वृत्ती ज्ञानाच्या रूपाने येऊन बसतं। अहम ब्रह्मास्मी हे वृत्ती ज्ञान आहे, मी ब्रह्म हे वृत्ती ज्ञान आहे। त्या वृत्ती ज्ञानाच्या रूपाने ओ आम्ही ब्रह्म आहोत, आणि ते एकदा डोक्यात बसले की नाही ते लवकर बाहेर पडत नाही। मजा सांगतो, याला अनुसरून गोष्ट ऐकण्यासारख्या आहेत, ऐकून ठेवा। काय झालं गोकुळामध्ये, आणि दुर्वास ऋषी आले आले, पण कृष्णाचा जन्म झालाय, अनंतकोट ब्रह्मांड नायक जन्माला आलाय, सगुण साकार झालाय हे कळून सुद्धा दर्शनाला आले नाहीत, नदीच्या पलीकडे राहिले, इकडे गोकुळ आणि तिकडे ते। लक्षात आलं का? ज्ञानी नेहमी पलीकडच्या तीराला जातो, तो भक्तीच्या अलीकडच्या तीरावर कधी येत नाही। तेव्हा कृष्ण भगवान असे बसले होते, राधा काही गोपिकांना घेऊन गेली आणि म्हणाली, प्रभो आम्ही गेलो होतो नदीजवळ, पण एवढं तुडुंब भरलेली आहे, कोणी नावाडी तिथे एवढ्या भरलेल्या यमुनेमध्ये नाव घालायला तयार नाही, भोवरे वगैरे आहेत, पण आम्ही त्याला ठरवलं जायचं। आम्ही दुर्वास ऋषी महान सत्पुरुष येथे आले त्यांची पूजा बिजा करण्याकरता, हे बघा आम्ही हजारो धरून इथून नैवेद्य वगैरे घेऊन लाडू बिडू घेऊन निघालो आहे। एवढंच नाही म्हणले, त्यात काय जा, यमुना माईला सांग 16108 भोगून जर मी ब्रह्मचारी असेन तर यमुनी माई वाट दे। झालं, राधाच्या काही इतकं विचार केला नाही, तिने गेली उभी राहिली, म्हणली, यमुने माय आम्हाला पलीकडे जायचं आहे, प्रभूंनी सांगितलंय वाट दे, पण त्यांनी असं तुला निरोप दिला आहे, मी 16108 भोगून जरी ब्रह्मचारी असेल ते यमुने माय वाट दे, पटकन दिली वाट। कशी वाट दिली, कुठे कुठे वर्णन केलं याचं, ते कृष्णाला पाय लावल्यावर कशी वाट दिली, त्यांनी वर्णन कसं केलं माहिती आहे का? पूर्वीच्या काळी बायका भांग पाडायच्या, त्या आरशा बिरशात बघून पाडायचं नाही, एवढ्या आरशापुढे बघून नट्टापट्टा कुठे जायचं आहे तुला करून। पूर्वीच्या काळी बायका फार जास्त काढत होत्या, आता सगळं मुक्त आहे, चांगलं आहे, पण जास्ती होऊ नका म्हणजे झालं। नाही तर ते आरशाचं एक बॉक्स असायचं, ते असं करून ते सुद्धा अंधारात कोपऱ्यात ठेवलेलं, त्याच्यात बघायचं, मग ते कुंकू बरं, ते काय बारीक लावायचं नसायचं, मोठं असायचं असं, हातभर पदर आणि कपाळभर कुंकू। त्यामुळे काही तिथे काय अडवायचं, पण ते मेन लावायचं असं त्याच्यावर लावायचं, झालं। केस विंतरताना कसं विंतरायचं माहिती आहे का? असं इथे बोट लावलं की ते आपम दुभंगायचं, असं लावलं की बरोबर दुभंगलं, तसा असा शब्द स्पर्श झाला ते यमुनेला आणि दुभंगले, असे झाल्यावर दुभंगले गेले, आनंद वाटला, झालं हे गेले मिटून गेलं। मग जेवण खाण झालं, पूजा अर्चा झाली, दुर्वास ऋषी प्रसन्न झाले,
नावासारखी करणी होती, ज्याचा देवापासून दूरवास त्याचं नाव दूरवास. अहम ब्रह्मास्मी. जेवण बिवण झालं सगळं, झालं आता असांग झालं सगळं, खुश झाले, निघाले, पुन्हा नदी भरली, पुन्हा परत आल्या. ऋषी म्हणले अहो परत का आला, राधामाई परत का आला, अहो म्हणले महाराज नदी भरली. प्रॅक्टिकल माणूस तो, ज्ञानी माणूस. ते म्हणलं आल्या कशा, आल्या कसा तुम्ही, म्हणजे एवढ्यात नदी भरली? ते म्हणले नाही मगाशीच भरली होती. मग आल्या कशा? ते म्हणले आम्ही कृष्णाकडे गेलो. कृष्णाकडे गेलो म्हटलं त्या कपाळाला लाटे आल्या. एक देव असताना दुसरा देव प्रगट होणं बरं वाटत नाही. म्हणून बायकांना सून आलेली बरं वाटत नाही. जाऊ द्या, माफ करा. लहान मुलं उलटून बोलत नाही, पण पाकिट पैशाने भरलं की तोही म्हणतो बाबा तुम्हाला काही कळत नाही. कळलं का तुम्हाला? हे आम ब्रह्मास्मी. म्हणून आम ब्रह्मास्मी बघायला गावात जाऊ नका, तुमच्या घरातच बघा. दुर्वासाला बघायला जाऊ नका, तुमचा मुलगा तुम्हाला डोळे वाटून कळत नाही म्हटलं की समजावं आपल्या घरातले दुर्वास. कपटतंय का? नाही. सगळेजण मान हलवत आहेत. बाबा मला बरं वाटलं, नाही एक तरी बरोबर सांगितलं. फॅक्ट इज अ फॅक्ट, ॲक्सेप्टच करायला पाहिजे. शेवटी मजा काढली, म्हणले महाराज येताना आम्हाला कृष्णाने मंत्र दिला. काय दिला? ते म्हणले 16108 भोगून यमुने माय कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर वाट दे. दिली. जाऊन सांगा यमुने मायला 60,000 खंड्या अन्न खाऊन दुर्वास जर निराहारी असेल तर यमुने माय वाट दे. हे 16,000 भोगून ब्रह्मचारी आणि ह्या 60,000 खंड्या खाऊन उपाशी. ऐक नाही गोलमेल. झालं गेली राधा, सांगितलं माय आम्ही दुर्वास महाराजांच्या दर्शनाला जाऊन आलो आणि त्यांनी सांगितलंय 60,000 खंड्या अन्न खालून दिलं. काठावर उभी राहिली आणि ही विचार करू लागली काय नशीब आपलं. इकडून जाताना त्याचा आधार, तिकडून येताना त्याचा आधार, आम्ही मधली घडळ्याचे लोलकच. आमचा परमार्थ फुकट गेला नाही याचं भजन करून साधी नदी तरता येत नाही तर भवसागर कसे तरणार? साधी नदी तरता येत नाही तर भवसागर कसे तरणार? दोघही लबाड. काय हा कृष्ण नुसतं प्रेम करण्यासारखं दाखवतो पण देत नाही. त्यांच्याकडे गेलो त्यांनी लाडू खाल्ले पण ज्ञान दिले नाही, कारण बायका होत्या. बायकाला ज्ञान स्वीकारण्याचा अधिकार नाही. आणि सर्वम खलविदम ब्रह्म म्हणत होते. कदाचित जाऊ द्या आता. जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ द्या. आली अशी रागात आली सगळ्या गोपिकांना, म्हणे जा म्हणे तुम्ही जाऊन येते त्याला भेटून. गेली त्याच्या पायावर धाडकन अंग टाकून दिलं, फुकट गेलं म्हणले आयुष्य कृष्ण 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 करून. काय मिळालं? तुझ्याशिवाय आम्ही जगात कोणाला पाहिलं नाही. अगं राधे पण तुला एवढं चिडायला काय झालं? का रागवलीस एवढी? का रागवलीस म्हणून विचारतोस?
काय म्हणले बोलण्यातलं धरबोळच नाही आम्हाला काही कळे ना. तू म्हणते 16,108 बघून ब्रह्मचारी, तो म्हणतो 60,000 खांड्याहून उपाशी निरारी. पुढे काय? हां म्हणले. काय रे म्हणले? तेवढा मंत्र देण्यापेक्षा आम्हाला काहीतरी शिकवलं असतं तर आम्ही तुझ्याकडे त्रास दिला नसता. असं असं होय तुझ्या डोक्यात हे आलं होय. बर म्हणजे माझ्याकडे पैसे मागायचं तुला अडचण पडते म्हणून तुला नोकरी करावीशी वाटते काय? बघा माझं चक्कर कसं फिरत असतं ते. हां, माझ्याकडे मागायची तुला लाज वाटते म्हणून तुला स्वतंत्रपणे नोकरी. ठीक आहे. रागवली होती, रडत होती, अंगावर हात फिरवला. राधे, आमच्या दोघापेक्षा तुला जास्ती ताकद देतो, सामर्थ्य देतो, तू म्हणशील ते देतो. पण एक होईल, ते जर ज्ञान प्राप्त झालं तर दुर्वासारखी तू पलीकडच्या तीराला जाशील. आणि मग म्हणाले, अरे आमच्या दोघांमध्ये नदीत उभंगण्याची ताकद आहे, तुझ्यामध्ये निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण करण्याची ताकद आहे. की भक्ती सुखाला लागी आपण पेची दोई भागी, वाटोडी अंगी सेवक बाणी. की भक्ती सुखा दोन भाग करण्याची, देवाचे दोन भाग करण्याची, एक भक्त आणि देव करण्याची ताकद तुझी आहे. सांग तुला करू का ते? पण मी भेटणार नाही. ते म्हणले, तू भेटलं नाही तर काय करायचं आहे? हां मग आहे ते बरोबर आहे, म्हण ये जवळ, ये जवळ. माझा हात तुला भेटणार नाही, माझी संगती तुला घडणार नाही, मला कुठे कळतं? म्हणून सगळ्यात शेवट तुकाराम महाराज म्हणाले, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवायसे करी. दावी रूप माझ गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा. आत्मस्थिती मध नको हा विचार, दे निरंतर चरण सेवा. परवाचा अभंग एकादशीचा, हे नको आहे मला. म्हणून हे सगळं कसं दिसतं? काय होवी चालली आहे? मग ज्ञानाची अज्ञान म्हणून मोक्षाची बंध जाण, की ज्ञानाची स्वतः बंधन रूप होय. हे बघा किती त्या ज्ञाना, त्या ते ज्ञान म्हणजे आम ब्रह्मास्मी. अज्ञान जाऊन जे प्राप्त होतं वृत्ती ज्ञान म्हणजे मी ब्रह्मास्मी. आणि ज्यांना मी देव आहे असं ज्ञान प्राप्त झालं, ते अहंकारामध्ये अडकल्याशिवाय. हां, आणि अहंकार झाल्यानंतर तो देवाचं तोंड बघायला तयार होत नाही. तो म्हणतो, आम्हीच देव झालो, आता तुझ्या दर्शनाला यायचं काय कारण आहे? पुंडलिका वरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा विठ्ठला 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 विठ्ठला. मन मंदिरा गजर भक्तीचा.